पुण्यातील हिंजेवाडी सारख्या उच्चंभ्रू भागात केवळ लग्नात नवरदेवाला सोन्याचा कडा घातला नाही, या कारणावरून कुटुंबात होत असलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. त्यातच घडलेली घटना संशयास्पद असल्याचे सांगत पत्रकार परिषद घेत ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करीत पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. तरी पोलिसांच्या तपासाबाबत साशंकता व्यक्त केली आहे. तू इकडे ये, मी न्यायला येतो, मी न्यायला येतो, 2 दिवस सुट्टी आहे, तू रा माझ्या पशी, मी तुला थांबवतो पण जाईल, तू ये. नाही म्हणले, तुम्हाला नको त्रास, मला बघू देवा पिशे परत. आणि त्याच्यानंतर त्यानं 2-3 तास भरपूर तिला टॉर्चर केलं. जाताना टॉर्चर करत होता शेवट, जाताना पण टॉर्चर करायचं, जाताना पण त्याला सांगितलं होतं तुम्ही तिला दवाखान्यात न्या, एखादी मैत्रीण शेजारी बसवा तिच्या, आणि मग का मुंबई सकाळपासून 6 वाजेपर्यंत एकही कॉल केला नाही तिला. ती बायको टाकलं 4 महिने त्याला मुदत दिली सुधारायची, म्हणजे स्वभाव बदल करायची. पप्पा 17 डिसेंबरला लग्न लगोरीचे होते, मी काय राहणार नाही त्याच्यावर. म्हटलं आत्ताच जर तू माझ्यावर, मला काय तू बोल नाही, तू 30-35 हजार पगार तुला आहे, मी तुला आयुष्यभर जमले, तर तुझा निर्णय होत नाही तर मी काय करू शकत नाही. म्हणलं मला निर्णय चौथा तुझा आहे, तू त्याच्या फट्याशिवाय बसली तेव्हा तुला 2 महिने झालं, भरपूर त्रास देतोय, मानसिक शारीरिक खूप त्रास देतोय, तू सांगतीस पण तुझा निर्णय होत नाही, तू अशा बसली त्याच्या फट्या. मी काय करणार, मी नेलं तुला वडून तर काय म्हणणार, पपडला मांदे पपडला भगवान समजा, तुझा निर्णय होत नाही तो. म्हटलं मला माझं काय नाही. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.